नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मग सर्वांची आपल्या लाडके एज्युकेशनल युट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये तर बघा मित्रांनो आपली पोलिसची शिपाई चालकपदाची लेखी परीक्षा एकोणीस मार्चला होणार होती आणि दोन दिवसापूर्वीच आपल्याला एक शुद्धीपत्रक प्राप्त झाले आहे की एकोणीस तारखेची परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि त्याचे कारण असे होते की माननीय उच्च न्यायालयाने यापूर्वीच आदेश दिले होते की जोपर्यंत तृतीयपंथी उमेदवारांचे मैदानी चाचणीचे निकष ठरवले जात नाही आणि जोपर्यंत तृतीयपंथी उमेदवारांचा मुद्दा निकाली लागत नाही तोपर्यंत लेखी परीक्षा घेतली जाणार नाही बरोबर त्यामुळे बरेच विद्यार्थ्यांना असं वाटलं होतं की आता परीक्षा ही एक दोन महिने पुढे ढकलण्यात आलेली आहे आता एक दोन महिने परीक्षा काही होणार नाही परंतु मित्रांनो कालच एक नवीन शुद्धीपत्रक पुन्हा आलेलं आहे हे तुम्ही बघू शकता तेरा मार्च दोन हजार तेवीस रोजीचे हे शुद्धीपत्रक आहे महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पस्तके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग मार्ग कुलाबा मुंबई विषय आहे सन दोन हजार एकवीस पोलीस शिपाई भरतीबाबत तर बघा मित्रांनो या शुद्धीपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलं आहे ते आता आपण पन सविस्तरपणे बघूया तर यामध्ये काय म्हटलंय की उपरोक्त विषयास अनुसरून या कार्यालयाचे संदर्भाधीन पत्रांवे सन दोन हजार एकवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक एकोणवीस तीन दोन हजार तेवीस रोजी अकरा ते तेरा वाचता घेण्याचे प्रस्थापित असल्याचे कळवण्यात आले होते तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तीकरिता घ्यावयाचे शारीरिक चाचणीचे निकष निश्चित झाल्याशिवाय लेखी परीक्षा घेता येणार नाही असे आदेश दिले होते ट्रान्सजेंडर व्यक्तीकरिता घ्यावयाच्या शारीरिक चाचणीचे निकष अंतिम टप्प्यात असून ते आगामी आठ दिवसात निर्गमित होण्याची शक्यता आहे तरी खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की पोलीस शिपाई चालक या पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या ले उमेदवारांची लेखी परीक्षा ही सव्वीस तीन दोन हजार तेवीस म्हणजेच सव्वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी घेण्याचे विचाराधीन आहे तर बघा मित्रांनो तृतीयपंथी उमेदवारांच्या मैदानी चाचणीचे निकष हे आता अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळे लवकरच आता लेखी परीक्षा घेण्याचे ठरवण्यात आले आहे आणि पोलीस शिपाई चालक पदाची जी लेखी परीक्षा एकोणीस मार्चला होणार होती ती आता सव्वीस मार्चला घेण्याचे विचाराधीन आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटलं होतं की परीक्षा ही एक दोन महिन्यानंतर होईल तर त्यांनी ही बाब लक्षात घ्या परीक्षा ही एक दोन महिने नाही तर फक्त सात दिवसांनी पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि येत्या सव्वीस मार्चला तुमची पोलीस शिपाई चालकपदाची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे ओके त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे की तसेच पोलीस शिपाई या पदासाठी दिनांक दोन चार दोन हजार तेवीस म्हणजे दोन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी लेखी परीक्षा घेण्याचे विचाराधीन आहे तरी सदर दोन तारखांना लेखी परीक्षा घेणे शक्य आहे अगर काही घटकात स्थानिक स्वरूपाच्या अडचणी आहेत याबाबत ज्या घटकांना नमूद दिवशी परीक्षा घेण्याबाबत काही आक्षेप असल्यास तसे कार्यालयास दोन दिवसात आक्षेप कळवावे ठीक आहे तर बघा मित्रांनो पुढे त्यांची दोन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पोलीस शिपाई पदाचीसुद्धा लेखी परीक्षा घेण्याची तयारी आहे मी आधी पण सांगितलं होतं की मैदानी चाचणी आटोपल्यानंतर लगेच काही दिवसात तुमची लेखी सुद्धा घेतली जाऊ शकते त्यामुळे अभ्यास सुरू ठेवा रोज अभ्यास करत चला तर ज्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट सिरियसली घेतली असेल तर त्यांना या गोष्टीच्या परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो जे काही दिवस तुमच्या हातात उरले आता उरलेले आहेत त्याची योग्य प्रकारे व्यवस्थितरित्या नियोजन करा तुमच्याकडे आता वेळ खूप कमी आहे त्यामुळे दिवसाच्या प्रत्येक तास तासातला प्रत्येक मिनिट आणि मिनिटातला प्रत्येक सेकंद आपल्याला अभ्यासासाठी कसा कामात आणता येईल याचा प्रयत्न करा आणि या शेवटच्या दिवसात तुम्ही केलेल्या अभ्यासाचे जेवढे जास्त रिव्हिजन करता येईल तेवढे जास्त रिव्हिजन करा आणि परीक्षेला बिंदस्तपणे सामोरे जा ओके तर अशाच प्रकारच्या पोलीस भरती भरतीविषयीच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तसेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकन देखील प्रेस करा परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद